नमस्कार. परवा नेटफ्लिक्स या ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती महाराज नावाचा एक सिनेमा लॉन्च केला जातो आहे आणि ह्या सिनेमातून आमिर खानच्या मुलाला लॉन्च केलं जातं आहे. हा सिनेमा यशराज फिल्म्सने बनवलेला आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट ही आहे की नेहमीच जसं हिंदू धर्माच्या विरुद्ध यांचं कारस्थान असतं, तशाच पद्धतीने आपण ह्या सिनेमाचं जर पोस्टर बघितलं तर त्यामध्ये हिंदू महाराजांचं एका साधू संताचं चित्र आपल्याला दिसतं. आणि हा सिनेमा असं म्हटलं जातं की ऐतिहासिकदृष्ट्या ब्रिटिशांच्या काळामध्ये एका हिंदू साधूंच्या विरुद्ध चाललेल्या खटल्यावरती आधारित आहे. ज्या ब्रिटिशांच्या काळामध्ये आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनाच आतंकवादी समजलं जात होतं, त्यांना फासावर लटकवलं जात होतं, ज्या ब्रिटिशांनी आपल्या भारतीयांना गुलाम बनवलं, ज्या ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये डॉग्स अँड इंडियन्स नॉट अलाउड असं म्हणून भारतीयांची आपल्याला एकीकडे कुत्र्याच्या बरोबर त्याची तुलना केली, अशा ब्रिटिशांच्या काळामध्ये हिंदू साधूंच्या वरती झालेल्या आरोपांवरती कुठला सिनेमा बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. यापूर्वीही आमिर खानने पीके ह्या सिनेमातून ह्याच गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे आमचा प्रश्न असा आहे की जर मदर टेरेसाच्या एका संस्थेमधून लहान मुलांची विक्री केली जात होती किंवा फ्रँको मुलक्कल ह्या बिशपवरती त्याच चर्चमध्ये येणाऱ्या ननवरती बलात्कार केल्याचे आरोप होते, मग फादर नावाचा सिनेमा बनवला जाईल का ह्या बॉलिवूडकडून? किंवा अनेक आज मदरशांमधून मुलांशी मुलींशी अनेक अनैतिक प्रकार संबंध केल्याचे मौलानांच्या आधारे उघड झालेलं आहे, तर मौलाना नावाचा सिनेमा बनवला जाणार आहे का? जर आज अशा प्रकारचे सिनेमे बनवायचं हिम्मत ह्या बॉलिवूडवाल्यांमध्ये नाही तर हिंदू धर्माच्या विरुद्ध बनवलेला सिनेमा देखील हिंदू धर्म सहन करणार नाही. म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो आहोत की या दृष्टीने जर या सिनेमात काहीही चुकीचं असेल तर त्याच्यावरती बंदी घालावी, ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध सबळ कायदा करावा आणि अशा प्रकारचे सिनेमे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणारे बनवू नयेत अशी आमची स्पष्टपणे मागणी आहे.